पक्षवाढीच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या महाराष्ट्रभर राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही जी राष्ट्रवादीची यात्रा आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. महाराष्ट्रभर याचे दौरे आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ही यात्रा जेव्हा जळगावमध्ये दाखल झाली तेव्हा यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी स्वतः एकनाथ खडसेंच्या ज्येष्ठ कन्येला एक आश्वासन दिलंय. राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरून काढू असा शब्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना दिलाय. दरम्यान जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे पुढील विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर केलाय. मात्र यामुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि हा प्रश्न नेमका का उपस्थित होतोय ते आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर जयंत पाटील यांनी या जळगावच्या राष्ट्रवादीच्या दौऱ्यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते पहिल्यांदा पाहूया. रोहिणी ताईंना 1% मतं 2018 मतं काहीतरी कमी पडली. हा जो 1% कमी पडला मी रोहिणी ताई मोठा भाऊ यांना त्यांनी तुम्हाला वचन देतो की पुढच्या वेळी तुम्ही या विभागात 15% फरकाने तुम्ही महाराष्ट्रात या मतदारसंघात सगळी ताकद आम्ही सगळे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही तुमचं केलं ते सगळं यादा सकट भरून देण्याचं काम. तर आपण पाहिलं की जयंत पाटील म्हणाले की 15% मताधिक्यानं रोहिणी खडसेंना या पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आणू आणि त्यासाठी संपूर्ण ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल. दरम्यान जयंत पाटील यांनी हे आश्वासन दिलंय. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान जयंत पाटील बोलत होते. आता एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंना मुक्ताईनगरमधून आमदारकी देण्याचे संकेतच जयंत पाटील यांनी एका पद्धतीनं दिले आहेत. तब्बल 4 वर्ष आधीच मुक्ताईनगर विधानसभेच्या जागेस साठी उमेदवारी जाहीर करून पक्ष बळकटीची रणनीती राष्ट्रवादीनं अशा पद्धतीनं आखली आहे. मात्र राष्ट्रवादीला हे आश्वासन पाळता येणार आहे का ते पाहूया. प्रमुख मुद्दा असा की आता जयंत पाटील यांनी रोहिणी खडसेंना हे आश्वासन देऊन कुठेतरी मुक्ताईनगर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा केलाय. तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेनेचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहिणी खडसे यांचा पराभव केला आणि विजयी झाले. आणि दुसरीकडे आता जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जळगावमधल्या या दौऱ्यानिमित्त मुक्ताईनगरची जागा ही राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्या या आश्वासनावरून दिसून आलंय. आणि त्यामुळे पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. तर मी म्हटल्याप्रमाणे मुक्ताईनगर हा एकनाथ खडसेंचा पारंपरिक मतदारसंघ आहे. दुसरीकडे एकनाथ खडसे विधान परिषदेवर जर गेले, राज्यपालांनी जर नियुक्त जागेसाठी त्यांच्या नावाला मंजुरी दिली तर रोहिणी खडसे त्यांचा मुक्ताईनगर मधला जो वारसा आहे तो पुढे चालवतील आणि त्यामुळे खडसे कुटुंब हे मुक्ताईनगरावरील जो दावा आहे तो कुठल्याही पद्धतीनं सोडणार नाहीत. तर दुसरीकडे हा दावा जरी खडसे सोडायला तयार नसले तरी त्या मतदारसंघामध्ये दुसरे महत्वाचे नेते ते म्हणजे शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहिणी खडसेंचा पराभव केलाय. तर मुक्ताईनगरचे विद्यमान आमदार असलेले शिवसेनेचे सहयोगी चंद्रकांत पाटील यांनी यंदा रोहिणी खडसेंचा 1% मताधिक्यानं पराभव केलाय आणि ते विधानसभेमध्ये दाखल झालेत. आणि गेल्या निवडणुकीमध्ये त्यामुळेच रोहिणी खडसेंना एक मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. रोहिणी खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत आणि एकनाथ खडसे यांच्या साथीनंच त्यांनीही आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. पक्षप्रवेशासोबतच आता राजकारणामध्ये सक्रिय होण्याचे संकेत सुद्धा रोहिणी खडसे यांनी दिले आहेत. रोहिणी खडसे या खरं तर भाजपच्या तिकिटावर 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून रिंगणामध्ये उतरल्या होत्या. एकनाथ खडसेंनी स्वतःसाठी खरं तर भाजपकडे तिकीट मागितलं होतं. त्यांनी अगदी स्वतःची उमेदवारी जाहीर करत शक्तीप्रदर्शन सुद्धा केलं होतं. मात्र त्यानंतर भाजपकडून खडसेंना तिकीट देण्यात आलं नाही तर त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आणि तरीही रोहिणी खडसे यांचा या मतदारसंघातून दारुण पराभव झाला. आणि यावेळी त्यांच्यासमोर होते ते शिवसेनेचे चंद्रकांत निंबा पाटील. अपक्ष उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांनी रोहिणी खडसेंचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव केला होता. अपक्ष कसे तर चंद्रकांत पाटील हे खरं तर शिवसेनेमध्ये होते परंतु 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप युतीमध्ये लढल्यामुळे
मतदारसंघ हा जो मुक्ताईनगर मतदारसंघ आहे तो भाजपकडे गेला आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील हे नाराज होते आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत मुक्ताईनगरमधून भाजप विरोधात अपक्ष शड्डू ठोकला आणि त्यानंतर राष्ट्रवादीकडून या शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांना जे अपक्ष होते त्यानंतर त्यांना पाठबळ दिलं. दरम्यान अर्थात त्यावेळी खडसे कुटुंबाला पराभूत करण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा मुक्ताईनगर मध्ये येऊन गेले होते. शरद पवारांनी तिथं भाषण केलं होतं आणि परिणामी रोहिणी खडसे या पराभूत झाल्या. दुसरीकडे विधानसभेला विजय मिळवल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला साथ दिली आणि त्यामुळे एकेकाळी चंद्रकांत पाटील यांना साथ देऊन रोहिणी खडसे यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीनं आता येत्या निवडणुकीमध्ये रोहिणी खडसे यांना साथ देण्याचं आश्वासन दिलंय. जयंत पाटलांना त्यांचं हे वचन पूर्ण करता येणार का आणि जर पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी त्यांच्या पुढे कोणते पर्याय आहेत पाहूया. आता जर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष हे स्वतंत्र लढले तर शिवसेनेचे चंद्रकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे असा सामना मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये रंगू शकतो. आणि अगदी स्वतंत्र लढतानाही सामंजस्याने जर हे प्रकरण सोडवायला गेलं तर राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे या मुक्ताईनगरमधून आणि शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांना दुसऱ्या मतदारसंघातून रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. अगदी तिन्ही पक्ष एकत्र लढले तरीही हा पर्याय कायम राहणार आहे. मात्र चंद्रकांत पाटील शिवसेनेचे जे विद्यमान आमदार आहेत आता मुक्ताईनगर मतदारसंघाचे ते यासाठी तयार होणार का हे पाहणं महत्वाचं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकीकडे राष्ट्रवादीचा जम बसवण्यासाठी खडसे पूर्ण ताकदीनं कामाला लागलेत, दुसरीकडे एकनाथ खडसे यांचं पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रवादीनं सुद्धा तयारीला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे खडसेंसह त्यांच्या कन्येचंही पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही आता राष्ट्रवादीनं आपल्या अंगावर घेतली आहे. मात्र राष्ट्रवादी आता हे आश्वासन पार पाडू शकेल का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि येत्या काळातील राजकारण हे चित्र स्पष्ट करणार आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसनं याच रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी शिवसेनेची पार्श्वभूमी असलेल्या एका अपक्ष उमेदवाराला मदत केली होती आणि याच राष्ट्रवादीनं आता त्याच रोहिणी खडसेंना येत्या निवडणुकांमध्ये आम्ही तुम्हाला जिंकवून देऊ असं आश्वासन केलंय. चित्र पूर्णपणे या वर्षभरामध्ये पालटलंय कारण की महाविकास आघाडीचं सरकार आलंय आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आता एकत्र सत्तेत आहेत. मात्र येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हे आपलं आश्वासन पाळू शकणार आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.